आणि आता एक सुखसोहळा सांगलीमधला. मिरजेत एका शाही सोहळ्याची चर्चा होती, त्याचं वेगळेपण काय होतं पाहूयात. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी. रा रा रू रा 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 रू रा रा रू रा 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 रू. हा आनंद सोहळा आराध्या आणि अनन्या या जुळ्या बहिणींच्या स्वागताचा. सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये राहणाऱ्या अभिजित आणि रुपाली गायकवाड यांना 21 जानेवारीला जुळ्या मुली झाल्या. या दोघी त्यांच्या आईसह आईच्या माहेरी होत्या. त्यांना घेऊन मिरजेत आल्यावर त्यांच्या बाबांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. दोघींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. फुगड्या घालत गावच्या सगळ्या महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या. दारात मोठा मांडव घालण्यात आला. पक्वानांसह जेवणावळी घडल्या. त्या घरी मुली झाल्या ह्याचं सगळ्यांनाच कौतुक आहे. त्यात एकदम दोन झाल्यामुळे तर सगळे खूपच खुश आहेत. वेलकम पार्टीमध्ये मुलींना मी माहेरी होते, तिथून आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या नातींना रथाचं आयोजन केलं होतं. देव जसा घरी येतो तसा आम्ही मुलीला रथामध्ये ठेवून घरी आणलंय. वाजत गाजत महिलांनी, आसपासच्या महिलांनी फेटे वगैरे नाचत फुगड्या खेळत हा कार्यक्रम पार व्यवस्थित पार पाडला. आणि मुलगी ही घरची खरी लक्ष्मी असते हे सर्वांनी आपण मान्य केलं पाहिजे. आणि ते आज आम्ही मान्य करून आज आम्ही समाजात प्रबोधनाचं एक काम केलं आहे आणि असंच सर्वांनी करावं अशी एक इच्छा व्यक्त करतो. मुलीच्या स्वागताचा हा सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातले ग्रामस्थही जमले होते. गायकवाड यांच्या घरात 2 पिढ्यांनंतर मुलींचा जन्म झाल्यानं अख्खं घर आनंदात आहे. माझ्या सर्व कुटुंबाने, माझ्या मित्र परिवाराने आणि आमच्या जवळच्या सर्व पाहुणे शेजाऱ्यांनी या मुलींचं स्वागत करण्यासाठी मिरवणुकीनं स्वागत मुलींचं केलेलं आहे. आमच्या जवळच्या सर्व महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून, अगदी पारंपरिक नृत्य करून, फुगडी वगैरे जिम्मा अशा प्रकारचे खेळ खेळून मुलींचं स्वागत केलंय. राज्यात आजही दुर्दैवानं मुली नकोश आहेत. अशा वेळी असे हे आनंद सोहळे कौतुकाचे आणि प्रेरणेचे. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.